पनवेल मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील हे मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी आमदार बाळा पाटील यांचा दारुण पराभव झाला, त्यामुळे बाळाराम पाटील हे आता पनवेल मतदारसंघासाठी आपली मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. नैना प्रकल्प विरोधी ग्रामस्थांच्या आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका घेतली, त्यामुळे गावागावात जाऊन सुद्धा बाळाराम पाटील यांनी जनजागृती केली. तसंच पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं, त्यामुळे बाळाराम पाटील कोकण शिक्षक मतदारसंघात पराभव झाल्यामुळे आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पनवेलच्या मतदारसंघामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवताना बाळाराम पाटील दिसून येत आहेत. आगामी काळात पनवेल मतदारसंघात प्रशांत ठाकूर विरुद्ध बाळाराम पाटील असा संघर्ष राजकारणामध्ये दिसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, विकासनामा, नवी मुंबई.